चिकन पुलाव करण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेते मी. एक चम्मच तूप घालून घेऊ. कट करून घेतलेला कांदा, कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये चहा जिरं टाकून देऊ. एक चक्रीफूल, एक काळी वेलची, दालचिनीचे तुकडे, काळी मिरी आणि लवंग आणि दोन तेजपत्ता मिक्स करून फ्राय करून घेऊ. तीन टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत, तेही याच्यामध्ये टाकून देऊ. मिक्स करून फ्राय करून घेऊ. कट करून घेतलेली ही हिरवी मिरची टाकून देऊ. अद्रक लसूण पेस्ट ती याच्यामध्ये टाकून देऊ. मिक्स करून घेऊ. बिर्याणी मसालाही टाकून देऊ. सर्व मसाले एकजीव होईपर्यंत तेलावरती छान असे परतवून घ्यायचे आपल्याला. मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये दही लावून घेतलेलं चिकन टाकूया. मिक्स करून घेऊया. चिकनला मी दही आणि मीठ लावून अर्धा तासापूर्वी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. मॅरिनेट करून ठेवलेल्या चिकनची टेस्ट अगदी छान लागते. टेस्टनुसार मीठ घालून घेऊया. मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी घालून घेऊ आणि झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊ. झाकण काढून घेऊ. चिकन शिजलेलं आहे. आता आपण चिकनमध्ये धुवून घेतलेला बासमती राईस टाकून देऊ. मिक्स करून घेऊया. राईस मध्ये आपल्याला गरम पाणी टाकून द्यायचंय. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आणि झाकण ठेवून आपला चिकन पुलाव शिजवून घेऊ. मीडियम फ्लेमवरती पुलाव शिजवत 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊ. छान असा पुलाव शिजवून तयार झालेला आहे. कोथिंबीर घालून घेऊ.